अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरोबर कथित संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांच्यावर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। हे आरोप कोणी केलेत हे जाणून घेऊयात। तसेच राहुल शेवाळे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहेत, जाणून घेऊया सविस्तर बातमी। नमस्कार, मी मयुरी, आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरोबर कथित संबंध असल्याचा आरोप केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कथित प्रेमप्रकरणात शेवाळे यांच्या विरोधात मोकाअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्या अशी मागणी करणाऱ्या तक्राराची सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ए सुब्रमण्यम यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात तातडीने सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। राहुल शेवाळे यांचे ज्या महिलेशी प्रेम संबंध आहेत त्या महिलेचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची बाब शेवाळे यांनी का लपवली, याबाबत शेवाळे यांच्याविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी मालाड पूर्व येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे। या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला पुढील 2 दिवसात लीगल ॲडमार्फत सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे आदेश देत तक्रार अर्जावर तातडीच्या सुनावणीचे स्पष्ट न्यायालयाने संकेत दिले। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।